मैं जवाब दूंगा। हम माननीय मुख्यमंत्री जी, माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत जी और ठाणे महानगर पालिके के आयुक्त अभिजीत बांगर, इनसे जल्दी मुलाकात करने वाले हैं और छत्रपति शिवाजी हॉस्पिटल जो कलवा में है वहाँ पर अच्छी सुविधाएं गरीब जो मरीज़ आते हैं उनको मिलनी चाहिए। किसी भी गरीब मरीज़ की मृत्यु नहीं होनी चाहिए, सबसे अच्छा इलाज वहाँ पे हो, इसके लिए जो भी कदम उठाने पड़े ये निवेदन हम माननीय मुख्यमंत्री जी, आरोग्य मंत्री तानाजी सावंत और महापालिका के आयुक्त, क्योंकि महासभा अस्तित्व में नहीं है तो महापालिका के आयुक्त अभिजीत बांगर जी को जल्दी हम मिलने वाले हैं। असं है ना कि त्यांना आमच्या गटाकडनं किंवा आमचा गट नाहीच आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष ठाणे शहर जिल्हा आहे, आमच्याकडनं म्हणजे मी असेल, माझे कोणी पदाधिकारी असतील, त्यांना जर वाटत असेल की कोणी आम्ही फोन करतो आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकतो आहे तर त्यांनी जरूर पोलिसांकडे दाद मागितलीच पाहिजे। त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते त्यांनी पोलिसांना द्यावे, पोलिसांना ते योग्य वाटले तर पोलीस त्याच्यावर कारवाई नक्की करतील। मला एवढंच म्हणायचं की आपल्यातले अनेक जण अनेक वर्ष पत्रकारिता करताय, 2008 पासून मी सार्वजनिक जीवनामध्ये आहे, माझी पत्नी सौ सोनल आनंद परांजपे ही कधी अनेकांनी तर तुम्ही तिला बघितलंही नसेल, तिने धमकी दिली अशा प्रकारचा आरोप झाला हे ऐकून मला आश्चर्य वाटलं। मी डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगली सुरुवात केलेली आहे, घरातल्या महिलांपर्यंत आरोप करण्याची प्रथा आणि संस्कार त्यांच्यावर आहेत ते त्यांनी सुरू केलेलं आहे, आमच्यावर ते संस्कार आणि संस्कृती नाही, त्यामुळे मी कोणाही कुठल्याही महिलेवर आमच्याकडनं असे आरोप आम्ही करणार नाही। पण माझी पत्नी कधीही राजकारणात नव्हती, कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नाही, ना ती सार्वजनिक जीवनामध्ये माझ्याबरोबर असते। सुरुवात त्यांनी चांगली केलेली आहे, मी त्यांना शुभेच्छाच देतो। नाही आता गुन्हे पोलीस तपास करून टाकतात, मी तर काय FIR नोंदवू नाही शकत ना। कोणी जर तक्रार केली असेल तर त्याची सत्यता पोलीस तपासतात आणि त्याच्यानंतरच त्या कंप्लेंटचं रूपांतर FIR होतं। तर त्यांना आमच्यावर काही तक्रारी असतील तर त्यांनी पोलिसांकडे जरूर द्यावा, पोलिसांना त्यात तथ्य वाटलं तर आमच्यावर गुन्हे पोलीस दाखल करतील। आमच्यावर मी सार्वजनिक जीवनामध्ये माझ्यावर तर मागच्या 1 वर्षात 28 केसेस झाल्या, मी नाही घाबरलो डगमगलो, माझ्यावर करा केस। मला आश्चर्य फक्त एवढंच वाटलं की माझी पत्नी जी सार्वजनिक जीवनामध्ये कधीही नाही आहे, कुठेही नाही आहे, राजकारणाचा तिच्याशी तिचा दूर दूर संबंध नाही, तिचं नाव तुम्ही घेतलं त्याबद्दल आनंद आहे,